आणि नाना पटोले यांची नावं आहेत आणि ते या निवडणुकीमध्ये कसं बिटकॉईन्सचा उपयोग केला गेला वगैरे अशा प्रकारचं त्या कॅश च्या प्रकरणाला उत्तर म्हणता येईल काउंटर अशा करा. प्रकारे काउंटर करण्यासाठी ते केलं गेलं. अर्थात हे इतक्या शेवटच्या क्षणीच्या ज्या घटना घडामोडी होतात त्याचा प्रत्यक्ष मतदानावर किती परिणाम होतो. मतदार शेवटच्या क्षणापर्यंत की आता काय होतंय ते भुगवणी मतदान करतो का तर असं होत नाही. माझ्या मते मतदाराचं मत हे साधारण एक 8-15 दिवसांपासून काही वेळा तर त्याच्या आधीपासूनच तयार झालेलं असतं आणि नंतर ज्या असतात त्या फक्त फॉर्मॅलिटीज असतात त्याप्रमाणे तो जातो आणि त्याला ज्याच्यावर वाटतं त्याच्यावर शिक्का मारून किंवा त्याला मतदान करून लोक मोकळी होतात. या निवडणुकीमध्ये खरं तर महत्त्वाचे मुद्दे आहेत ते 2 किंवा 3च होते. एक होता तो लाडकी बहीणचा किती परिणाम होणार आहे आणि लाडकी बहीणच्या बरोबर आणखीन अनेक विविध योजना ज्या सरकारनं आणल्या त्या म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकासाठी एक योजना घेऊन सरकार आलं होतं लोकसभेतल्या दारुण पराभवानंतर, तर त्याचा प्रत्यक्षामध्ये त्यांना किती फायदा होतो हे या मतदानातून कळणार आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. जरांगेंच्या आंदोलनाचा मराठवाड्यामध्ये खास करून भाजपला आणि महायुतीला मोठा फटका बसला होता. त्यानंतर आता लाडकी बहीणच्यामुळं त्याच्यातून भाजप सावरली आहे का महायुती सावरली आहे का हे आपल्याला मराठवाड्यातून कळणार आहे. आणि तिसरा महत्त्वाचा जो एक मुद्दा आहे तो शेतीसंबंधीच्या प्रश्नांचा. सोयाबीन आणि कापूस हे दोन शेतीशी संबंधित प्रश्न जे आहेत ते मधल्या काळामध्ये असं झालं होतं की लाडकी बहीणच्यामुळे एक वातावरण भाजप किंवा महायुतीनं आपल्या बाजूनं नक्कीच केलं होतं. मध्ये बटेंगे तो कटेंगेचा एक विषय आला ज्याच्यामुळे भाजपमधले महायुतीतलेच काही घटक अस्वस्थ झाले होते आणि त्यांना आपलं जे विकासाच्या रथावर बसून जो मार्गक्रमणात चालली आहे त्याला याच्यामुळे अडथळा आला असं त्यांचं मत होतं. ते असतानाच शेवटच्या 8-10 दिवसांमध्ये सोयाबीनचा प्रश्न महाविकास आघाडीनं खास करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर काँग्रेसनं उचलून धरला आणि जवळपास 70 मतदारसंघ मराठवाडा आणि विदर्भाच्या भागामधले असे आहेत जिथं सोयाबीनचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. महत्त्वाचा तो तिथला कळीचा मुद्दा आहे. जर महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भाग आणि शहरी भाग असं वेगळ्या पातळीवर विचार करून मतदान होणार असेल तर ह्या प्रश्नाचं नेमकं काय होतं या प्रश्ना च्याकडे शेतकरी आणि समाज कसा बघतो आणि मतदान करतो हे महत्त्वाचं आहे. हे करतानाच त्याच्यामध्ये जो गुंता आहे तो एकीकडे जातीचा आणि दुसरीकडे ह्या प्रश्नांचा, तर त्यामुळं जे सर्व्हे आहेत त्या सगळ्या सर्व्हेमधून जे आपल्याला दिसतंय की कुणालाही असं अशी स्थिती नाही आहे की कुणी एक पक्ष किंवा एक आघाडी 175-180 इतकी मोठी मजल मारती आहे. जे काही सर्व्हे आलेले आहेत ते 150-160 आसपासच म्हणजे 20 जागा इकडच्या इकडे झाल्या तर चित्र पूर्णपणानं बदलतं अशा प्रकारचं चित्र या एक्झिट पोलमधनं दिसतंय आणि त्यामुळं ही निवडणूक ही महाराष्ट्राच्या गेल्या कित्येक काळामधली सगळ्यात इंटरेस्टिंग निवडणूक असणार आहे ज्याच्याबद्दलचे आडाखे बांधणं अंदाज करणं फार अवघड आणि कठीणतम असं काम झालेलं आहे. खरं पुढचा पोल आपल्याला बघायचा आणि मग मी सप्राजींकडे जाणार आहे, त्याच्या आधी पुढचा पोल बघूया. SS ग्रुपचा हा पोल समोर आलेला आहे. महायुतीच्या खात्यात जागा जात आहेत 127-135 त्यांच्या पोलनुसार, तर मविया 147-155 घरात राहील. इतरांच्या वाट्याला जागा जाऊ शकतात 10-13. एकूण जागा आहेत 288. काँग्रेसचे चरणसिंग सप्रा आता आपल्यासोबत आहेत. सप्राजी, एकूणातच हे सगळे पोल त्याची आकडेवारी देखील आपण ऐकलेली असेल आणि ज्याच्यामध्ये नंबर 1चा पक्ष ठरतोय तो भाजप, नंबर 2चा पक्ष ठरतोय तो सध्याच्या घडीला तरी काँग्रेस आहे, तर मवियामध्ये म्हणजे काँग्रेसच आता डिसिजन मेकिंगमध्ये असणार आहे जर तुमच्या बाजूने पारडं झुकलं तर? बघा, हे जे सर्वे जे आलेलं आहे आणि तुम्ही अनेक आता दाखवले, मी पण आता पाहिलं, त्यामध्ये मला नाही वाटत ही एक काटे की टक्कर आहे ते तर दिसूनच येते आपल्याला. पण हरियाणामध्ये पण अनेक सर्वे झाले होते, हरियाणाची निवडणूक मध्ये काय रिझल्ट आले ते तुम्हालाही माहिती आहे. तर दिस इज अ एक्झिट पोल, हा काय एक्झॅक्ट पोल नाही आहे, तरी यावर जर आपण भाष्य करायचं असेल तर असं दिसून येते की काटे की टक्कर आहे आणि त्यामध्ये काही ठिकाणी मवियाला फायदा आहे, काही ठिकाणी महायुतीला फायदा दिसून येतोय. असं पण दिसून येतोय की जास्त जे पोल आहे ते महायुतीला जास्त फायदा दाखवतात, पण जे ग्राउंड लेवलवर मुद्दे होते
आता राजीव सर म्हणत होते की कापूसचा मुद्दा किंवा सोयाबीनचा मुद्दा